मंगलवार को महाराष्ट्र राज्य की मंत्रिमंडल बैठक संपन्न हुई। इस बैठक में आदिवासी विकास विभाग के साथ ही पुलिस भर्ती के बारे में महत्वपूर्ण निर्णय लिए गए। इस बात की जानकारी महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने पत्रकारों को दी। 2019 साली ज्यांना अधिसंख्य पदावर घेण्यात आलं होतं अशा सगळ्या लोकांना अधिसंख्य पदावर कंटिन्यू ठेवण्याचा निर्णय करण्यात आलाय आणि त्यासोबत त्यांना निवृत्ती वेतन वगैरे जे काही बेनिफिट्स आहेत ते बेनिफिट्स देखील देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाने घेतलेला आहे। त्यामुळे त्यांच्या संदर्भात मानवतेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय झाल्यामुळे 25-25 वर्ष सर्व्हिस झाल्यानंतर ज्यांना सर्व्हिसमधून बाहेर व्हावं लागलं होतं त्यांना एक प्रकारे न्याय मिळणार आहे। त्याचवेळी एक अत्यंत महत्वाचा विषय आदिवासी विकास मंत्री श्री गावित साहेबांनी मंत्रिमंडळापुढे मांडला की 19 पासनं ही सगळी पदं जी आदिवासींच्या कोट्यातली आहेत एसटीची पदं आहेत ही रिकामी आहेत आणि भरण्याचा ड्राईव्ह घेण्यात आलेला नाहीये जो घेणं अत्यंत आवश्यक होतं त्याची नोंद आज मंत्रिमंडळाने घेतली आणि मंत्रिमंडळाने 1 महिन्याच्या आत ही जी काही आदिवासीची एसटीची पदं रिकामी झाली आहेत याची भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश हे देखील आज दिलेले आहेत। यासोबत सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद हा नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग याला देखील फास्ट ट्रॅकवर आणण्याकरता राज्य सरकारने 452 कोटी रुपयाचा आर्थिक सहभाग देण्याचं मान्य केलेलं आहे। त्यामुळे आता हा एक अत्यंत महत्वाचा कॉरिडॉर आहे जो आता त्याला फास्ट ट्रॅक आपल्याला करता येईल। प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत जेवढ्या काही वेगवेगळ्या स्कीम्स चालतात याच्यात दस्त नोंदणी करता रेडी रेकनर प्रमाणे पैसे द्यावे लागत होते आता ही सगळी दस्त नोंदणी केवळ 1000 रुपयात करायचा निर्णय आज आम्ही केलेला आहे। त्यामुळे झोपडपट्टीचं पट्टेवाटप असो किंवा प्रधानमंत्री आवास योजनेतल्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही त्या ठिकाणी योजना असो त्यात 1000 रुपयातच आता रजिस्ट्री त्या ठिकाणी होणार आहे। यासोबत गायरान जमिनीच्या वरच्या अतिक्रमणाच्या संदर्भात हा निर्णय केलेला आहे की माननीय उच्च न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयाने जे निर्णय दिलेले आहेत त्या निर्णयाचा नीट अभ्यास करून त्याच्या अधीन राहून त्याच्यावर ज्या लोकांची घरं आहेत त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत नियमित करायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि त्यासंदर्भात आम्ही माननीय उच्च न्यायालयाला एफिडेव्हिट देखील देतो आहोत आणि हा सगळा निर्णय उच्च न्यायालयाने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयाच्या अधीन राहून त्याचा अभ्यास करूनच आम्ही हा त्या ठिकाणी घेतलेला आहे। एक आपल्याला माहिती आहे की मागच्या काळामध्ये केवळ एक बिल भरलं तर कोणाचंही वीज कनेक्शन कापू नका असे आपण लेखी आदेश काढलेले आहेत। त्यासोबत आज अतिरिक्त अशा प्रकारचे निर्देश दिले आहेत।